गणेशोत्सवानिमित्त पत्रातालीम युवक मंडळाच्या वतीने मर्दानी खेळासह लेझीमचा सराव सुरू आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून शहरात विविध मंडळांच्या वतीनं गणरायाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या 2 वर्षांपासून कोविडमुळे उत्सवावर निर्बंध आले होते, परंतु यंदाच्या वर्षी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे पत्रातालीम युवक मंडळाच्या वतीनं देखील गणरायाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. 31 ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन होणार असून पत्रातालीम युवक मंडळातील कार्यकर्त्यांचा दररोज रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत लेझीमचा सराव सुरू आहे. दरम्यान 31 ऑगस्ट रोजी गणपती आगमनाची मिरवणूक पारंपरिक मार्गावरून निघणार असून गेल्या महिनाभरापासून मंडळाचे जवळपास 1200 कार्यकर्ते लेझीमचा सराव करत असल्याची माहिती श्रीकांत घाडगे यांनी दिली. पत्रातालीम युवक मंडळाच्या वतीने आज भव्य मिरवणूक निघणार आहे. स्थापना ही 31 ऑगस्ट रोजी स्थापनेची मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू होणार आहे. त्याप्रमाणे जो आमचा जो पारंपरिक मार्ग आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्टी नाका पोलीस चौकी बाळबेस BSNL ऑफिस तिथनं मंगळवार पोलीस चौकी खराब कट्टा मधला मारुती माणिक चौक माणिक चौकवरनं सोन्यामारुतीवर राजवाडा चौक राजवाडा चौकवरनं नेवपेठवरनं मीना टॉकीजवरनं भागवत टॉकीज छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं परत इथं पत्रातालीम इथं येऊन स्थापना होणार आहे.